भाई आई टेप घ्यायला लागतो भाई तर ते तिथं ठेवायला एका घरून आणि त्याला बोलायला एखादीच्या दोन्ही पिक्चर मस्त होतात. ठाणे शहरामध्ये ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि पावसाळ्यापूर्वीपासून या विरोधात आम्ही आवाज उठवतो आहे. अंतर्गत उड्डाणपूल असेल किंवा नवीन बांधण्यात आलेला जो हा आरोबी असेल त्या आरोबीच्या मध्येसुद्धा खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी या ठिकाणी होते आणि ती वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीकडनं वळवलेली आहे. सन्माननीय मुख्यमंत्र्यांची वाहनंसुद्धा ती वाहतूक पुलावरची वाहतूक कोंडी टाळत या सर्व्हिस रोडनी होत असते आणि आता या सर्व्हिस रोडला इतका मोठा खड्डा पडलेला आहे की अजूनपर्यंत महानगरपालिकेचा कोणी अधिकारी या ठिकाणी प्रशासनाचा कोणी अधिकारी या ठिकाणी आलेला नाही आहे. स्थानिक लोकांनी या ठिकाणी बॅरिकेड ठेवलेले आहेत. या झाड या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे आणि लोकांचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी हा बॅनर लावलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी आज मी तर म्हणेन की जर ठाणे शहरामध्ये साम्राज्य जर कुणाचं असेल तर ठाणे शहरामध्ये हे खड्ड्यांचं साम्राज्य आहे आणि ठाणेकर मुख्यमंत्री असलेले जे एकनाथ शिंदे साहेब आहेत ते सुद्धा या खड्ड्यांना सह देऊ शकलेले नाहीत. कारण तुम्ही बघितलं की दहीहंडीच्या दिवशी मानकोळीवरनं त्यांना सुद्धा डोंबिवलीला जाताना बोटीने प्रवास करायला लागला. त्यांनी एक नाण्याची एक बाजू दाखवली की मुख्यमंत्र्यांनी बोटीने प्रवास केला पोहोचण्यासाठी, पण नाण्याची दुसरी बाजू अशी होती की तिथे अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी होती आणि त्या रस्त्यावरती खड्डे पडलेले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना बोटीने त्या ठिकाणी जायला लागलं. पण जर मुख्यमंत्र्यांची ही परिस्थिती असेल तर सर्वसामान्य ठाणेकरांची काय परिस्थिती आहे हे तुम्ही आता या ठिकाणी बघताय.